छत्रपती राजर्षी शाहू महाराज या विभूतींना प्रथम दाखवलं आणि आज या पंचकावरती आदरणीय सुनील प्रज्ञासागर यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम रिटायरमेंटचा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आदरणीय डी जी भास्कर सर, त्याचबरोबर पंचकड उपस्थित असणारे बाबाजी, आमचे रवींद्र दत्ता, बाबासाहेब मंचेकर, बाबासाहेब देशमुख, सुकुमारांना सर्वी सर, पंचकड उपस्थित असणारे जाधव सर, अजय कांबळे डेप्युटी सरपंच, त्याबरोबर पंचकड उपस्थित असणारे दीपक कांबळे माजी सरपंच, राजेश सर, इंद्रजीत पिंचेकर, रंजन पिंचेकर, मंचकासमोर उपस्थित असणारे सर्वच माझे मित्र परिवार, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, मगाशी मी सगळ्यांची भाषणं अतिशय कान देऊन ऐकली आहे. मला सर्वात उत्कृष्ट भाषण जर कोणाचं वाटलं असेल तर आमच्या भारतीताईंचं भाषण आवडलं. याचं कारण असे मला दुःखही होतंय, जर भारतीताईने खरोखर शिक्षकी पेशामध्ये जर काम केलं असतं तर एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलं असतं हे ह्या भाषणावरून सिद्ध होतंय. वास्तविक पाहता अनेक अडचणींना तोंड देत सुनील प्रज्ञासागरांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत असताना अनेक अडचणी त्यांच्या समोर येत होत्या, आर्थिक अडचणी होत्या, राहण्याच्या होत्या, बऱ्याच वेळेला भाषेच्या होत्या, बऱ्याच वेळेला अशा अनेक अडचणींना तोंड देत असताना त्यांचं शिक्षण पूर्ण करत त्यांना नोकरी लागली. पण नोकरी लागल्यानंतर सुद्धा हे घडवत असताना त्यांनी सामाजिक मान निश्चितपणे घडवलं. त्यांच्या माध्यमातून धर्माचं सुद्धा काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. ज्या वेळेला एखादा माणूस साहित्यिक असतो, कवी मनाचा असतो, तो खरोखर मृदू स्वभावाचा असतो आणि त्यामुळं सुनील दादाने कधीही वरच्या आवाजामध्ये कोणाला बोललं असेल, कोणाला रागवलं असेल असं आम्ही स्वप्नात सुद्धा कधी बघितलं. मला वाटतं भारतीताईने आता त्यांनी सांगितलं की आमचं भारतीताईंच्यावर कधी भांडण होत नाही. भांडण होईल कसं, आम्ही कधी बोलतच नाही जोरदार. सुनील दादाला जर चुकून मागून तरी मी कुठेतरी बोलत असताना आवाज चढला तरी तो सुनील दादा आमचा जरा नर्वस होतो, घाबरतो, आम्हाला सांगावं लागतो, बाग एवढं घाबरत नको, काळजी नको, काय नाही. त्यामुळं भारतीताईंनी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं पाठबळ दिलेलं आहे. मला वाटतं भारतीताई लहानपणापासून त्यांचा स्वभाव अत्यंत
स्वतः त्यांचं ते नाटक सुद्धा पाहायला आलेलो होतो, शाळेत होतो त्यावेळेला. म्हणजे साहित्याचा काव्याचा वारसा जो आहे हा बरोबर भिंचेकर कुटुंबियांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेला. बरं झालं मी काही साहित्यिक कीर्ती झालो नाही, साहित्यिक झालो असतो तर मी काही आमदार झालो नसतो, त्या पुस्तकाच्या आणि कवितेच्याच मागे लागलो असतो. पण असं तो सुद्धा छंद खूप चांगला आहे आणि त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर आमचे लहान भाऊ रणजित भिंचेकरांचा सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची प्रगती साहित्यामध्ये झालेली आहे. कुठे ना कुठे हा वारसा दडून राहत नाही, तो नेहमी वरती येत असतो. त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी साहित्याचा सुद्धा वारसा जपलेला आहे. पण हा सगळा वारसा जपत असताना त्यांनी सामाजिक भान ठेवत माझ्या निवडणुकीच्या कामामध्ये सातत्याने गेली 20 वर्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे 100% उभं राहून सुनीलदादा असेल, सुकुमारदा असतील, ही सगळी मंडळी अतिशय खंबीरपणे माझ्या पाठीशी कायमपणे उभे राहिले. आम्हाला कायमपणे मार्गदर्शन करणारे आमचे बाबासाहेब मामा असतील, आमचे बाबासाहेब भिंचेकर असतील, ही सगळी मंडळी माझ्या राजकारणाच्या भूमिकेमध्ये कायमपणे मला समर्थन देण्यामध्ये कायम काम करत आहे. सुनीलदादा आणि ही सगळी मंडळी पहिल्यापासून आमच्या वडिलांच्या विचाराची म्हणजे काँग्रेसी विचाराची, रिपब्लिकन विचाराची, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची. पण ज्यावेळेला आम्ही हा सगळा विचार बाजूला ठेवून शिवसेनेमध्ये गेलो त्यावेळेला या लोकांनी मला पहिला प्रश्न विचारला असं कसं, त्यावेळेला मी त्यांना उत्तर दिलं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सत्ताधारी जमात बना, मग सत्ताधारी जमात जर तुम्हाला बनायचं असेल तर मला हा ही वाट सोडून तुम्ही इतकी वर्ष प्रयत्न करताय, तुम्ही कधी सत्यात केलं नाही, ही वाट सोडून मला ही दुसरी वाट मला पकडावी लागेल हे सांगितल्यानंतर त्या सगळ्यांना माझं बोलणं पटलं आणि तेव्हापासून या लोकांनी माझी पाठ कधी सोडलेली नाही. आणि ती पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा नक्की सुनील प्रज्ञासागर आणि ही सगळी मंडळी माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहतील यात मला तुम्ही माझं शक्य वाटतं. सुनील प्रज्ञासागर यांना नुसत्या माझ्या पै पावडाने येत नाही तर या गावातल्या प्रत्येक माणसाने प्रत्येक मंडळीने मगाशी त्यांनी सज्जरावांचा उल्लेख केला, या सज्जरावांनी सुद्धा या गावातल्या आमच्या सावकार गावातल्या आमचे पुरावी लोक त्या काळातले त्या लोकांनी सुद्धा त्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीची मदत सुनील प्रज्ञासागर यांना केली. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना बरेच असता हा प्रवास करणं फार सोपं झालं. वास्तविक आता संदीप सर असतील, बी जी भास्कर सर असतील, यांच्याबरोबर सुनील दादांनी आपल्या आयुष्याचा अतिशय मोलाचा अनमोल क्षण त्यांच्या तालुक्यातला त्यांच्याबरोबर चळवळीमध्ये घालवले. चळवळीच्या आठवणी खरोखर अतिशय वेदनादायी असतात. त्यांना जेल सुद्धा झालेली असं त्यांनी सांगितलं, त्यावेळेला माझ्या मनाला कुठेतरी चक्का लावली. ज्यावेळेला त्यांनी माझ्या आईचं नाव काढलं, माझ्या मम्मीचं नाव काढलं, त्यावेळेला माझ्या डोळ्यामध्ये पाणी गेलं. कारण आपल्या रक्तमासाची माणसं जी असतात ना, माझा भाऊ म्हणून मी माझ्या भावाला मदत करू शकतो, पण त्याच भावाला माझ्या बायकोने जर मदत केली तर ते खरं नातं निर्माण झालेलं असतं. तसं माझ्या मम्मीचं आणि माझ्या सगळ्या नातेवाईकांचं नातं हे रक्ताच्या पलीकडचं नातं होतं. म्हणून जेव्हा त्यांनी नाव काढलं तेव्हा टच करून डोळ्यामध्ये पाणी खेळलं, तेव्हा आजपर्यंत या प्रवासामध्ये सुनीलदादांनी खूप चांगल्या पद्धतीनं या शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना सर्व नातेवाईक मित्रांचे या सर्वांना खूप चांगल्या पद्धतीनं मुलांसारखं जगत. त्यांनी मुलांच्यावरती सॉरी वहिनींनी भारतीताईंनी आमच्या मुलांच्यावरती केलेले जे संस्कार आहेत ते सुद्धा अतिशय अनमोल असे संस्कार आहेत. त्यांनी सांगितलं की कसं 20 वर्ष मुलं झाली तरी वडील आठवड्यातून 15 दिवसातून महिन्यातून घरी येत होते, पण त्यांच्या पश्चात सुद्धा त्या मुलांना कुठल्याही पद्धतीची कमतरता भासू न देतात भारतीताईंनी अगदी चढतरपणे ठरवून उभ्या राहिल्या आणि त्या मुलांचं शिक्षण करून अतिशय विद्वान अशी दोन्ही मुलं त्यांनी अतिशय तळातल्याच्या खोडाप्रमाणे जपलेली आहेत. मी खरोखर त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. भिंचेकर कुटुंबियांच्या वतीनं संपूर्ण भिंचे गावाच्या वतीनं मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. काटे भोगावातून एका शिक्षित कुटुंबामधून ही मुलगी आमच्या घराण्यामध्ये आली आणि आमच्या घराचं घराण्याचा खऱ्या अर्थाने त्यांनी संसार फुलवला ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. संसार चालवत असताना दोन चाके जी असतात ती बॅलन्समध्ये चालवली जातात. एखादं चाक जर पंक्चर झालं तर मग गाडी पुढे जात नाही. अशा पद्धतीने सुनीलदादांनी सुद्धा पंक्चर झालेलं चाक सुद्धा कधी थांबू दिलं नाही,
नाही, पण राग कुठेतरी शांत करायचा आणि संसार आपला पुढे गेला पाहिजे म्हणून दोघांनी एकमेकाला समजून घेऊन हा मला वाटतं 27-28 वर्षाचा संसार अतिशय सुखानं आनंदानं आतापर्यंत आलेला आहे. मला आठवतंय की या दोघांच्या मधला कायमचा संवाद जो असतो तो जेवायला कधी येणार याच्यापूर्वी मी कधी ऐकलेलंच नाही. कारण सुधीरदा आमचा अत्यंत मृदुभाषी कमी बोललेला माणूस, पण शाळेमध्ये मात्र विद्यार्थी घडवण्यामध्ये अतिशय तरबेज असणारा माणूस, इंग्लिश विषयामध्ये काम करत अतिशय चांगल्या पद्धतीने ज्ञानार्जनाचं काम त्यांनी इतक्या वर्षामध्ये केलं आणि चांगल्या पद्धतीचा शिक्षक म्हणून ते नावारूपाला आले. मी सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद करतो की त्यांच्या आजच्या या निरोप समारंभाच्या वेळी, त्यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी आणि त्यांना आपल्या मनामध्ये जे आहे ते बाहेर काढायचं होतं, त्यांना सांगायचं होतं, भारतीताईंना आमच्या सगळं भरभरून सांगायचं होतं. मला वाटतं सुनीतांच्यापेक्षा भारतीताईंनी सगळं भरभरून सांगितलं, कशा पद्धतीनं जडण जडण मुलांची केली आणि सगळं श्रेय सुनीतांना कधी श्रेय दिलं नाही, सगळं श्रेय भारतात आहे. मी त्याबद्दल सुनीतांना श्रेय देतो की त्यांनी सगळं श्रेय देण्यासाठी भारतीताईंना सगळं काम करायला 20-25 वर्ष भारतीताईंनी अतिशय प्रामाणिकपणे काम करायला त्यांनी सुद्धा उभा दिली म्हणून भारतीताई नाही सगळं श्रेय झालं. त्यामुळं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी वेळेचं भान ठेवून मला वाटतं राजकारणी माणूस असतं की 15 मिनिटाशिवाय गाडी थांबत असते, पण आता गाडी जरी थांबली असली तर वेळ जास्त झालेला बाहेर जेवणासाठी सगळे जर आतून तरी वाट बघतात, पण आनंद या गोष्टीच आहे की इतक्या वेळ झालेला असताना सुद्धा एकही माणूस जेवायसाठी कोणी देऊन मला जरा कार्यक्रम थांबवा म्हणायला लागतात. हे सुनील दादांच्यावर असणारं प्रेम आणि नक्कीच सुनील प्रज्ञासागर यांचे कुटुंबियांच्यावर असणारं प्रेम या प्रेमामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सगळे जण आज गेट टुगेदरच्या निमित्ताने इथे बोलत आलो आणि सुनील प्रज्ञासागर यांना इतक्या पुढच्या आयुष्यामध्ये शुभेच्छा देण्याकरता आपण इथं मला माहिती आहे की सुनील दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षकी पेशामधून करी नोकरीमधून रिटायरमेंट घेतलेली असली तर शिक्षक म्हणून ते कधी रिटायरमेंट घेणार नाही याची मला खात्री आहे. कारण शिक्षक हा कधी रिटायर होत नसतो, तो जो जेव्हा या जगात जातो त्यावेळेला त्याचं रिटायरमेंट असते, तोपर्यंत त्यांना गुरुजी सर म्हणूनच हाक मारत होते. आजही माझे वडील जाऊन 12 वर्ष झाली तरी अजून मला म्हणतात लोक विंचेकर गुरुजींचा मुलगा, म्हणजे शिक्षक ही पेशातून तुम्ही कधी रिटायर होत नाही.